सर्व सन्मान्य कार्यकारी सदस्य सर्व विद्यार्थी बंधू भगिनी ऑनलाईन या कार्यक्रमाच्या निमित्ताने सहभागी झालेले सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांचे पालक आपल्या विद्यापीठाचे सर्व सन्मान्य कर्मचारी वृंद उपस्थित बंधू आणि भगिनीनो मला वाटतं की आपल्या विद्यापीठाच्या दृष्टिकोनातनं आजचा हा अतिशय आनंदाचा दिवस आहे ज्यांनी आपल्या या महाराष्ट्राच्यासाठी आणि देशाच्यासाठी भरीव असं योगदान दिलं ते आपले ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी साहेब आणि आदरणीय गडकरी साहेब यांना आज आपण डॉक्टर ऑफ आप सायन्स या मानव मानद पदवी देऊन आज या ठिकाणी सन्मानित केलं मला वाटतं की आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने सर्व नागरिकांच्या वतीने मी आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय गडकरी साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं भरभराटीचं आणि निरोगीही जावं अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करतो आदरणीय पवार साहेबांच्या संदर्भामध्ये मला वाटतं की सर्व देशाला सर्व जगाला माहिती आहे की त्यांनी आपल्या वयाची साठ वर्ष राजकीय सामाजिक जीवनामध्ये कार्य करीत असताना शेतकरी केंद्रबिंदू म्हणून त्या ठिकाणी कामकाज उभं केलेलं आहे आपल्या राज्याचं कृषी मंत्री मुख्यमंत्रीपद आणि देशाच्याही पातळीवर कृषी मंत्री म्हणून संपूर्ण देश पातळीवर शेतकऱ्यांच्यासाठी अतिशय भरीव काम त्यांनी उभं केलेलं आहे मला वाटतं की आपण सर्व कार्यकर्ते त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांनी केलेलं कार्य डोळ्यासमोर ठेवून कामकाज करण्याचा आपण प्रयत्न करीत असतो आपल्या राज्य पातळीवर जर बोलायचं झालं तर मला वाटतं की रोजगार हमी योजना असेल आणि याच योजनेच्या माध्यमातून संपूर्ण राज्य पातळीवर देश पातळीवर फळबाग लागवड ही जी योजना साहेबांनी आणली त्याच्यामुळे लाखो शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये निश्चितपणे मोठी क्रांती त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून अशा या नेत्यांना आपण आज या ठिकाणी डॉक्टर ऑफ सायन्स या मानद पदवीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सन्मानित केलं याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो काही पदं अशी असतात की ती माणसाची उंची वाढवत असतात परंतु काही माणसं अशी असतात की ज्याच्यातनं पदवीचा मान मोठा होत असतो आणि मला वाटतं की आज आपण अशा महान नेत्यांना ही पदवी देऊन पदवीचाही मान त्या ठिकाणी वाढवलेला आहे आपले दुसरे महाराष्ट्राचे आणि देश पातळीवर ज्यांच्याकडे संपूर्ण देश मोठ्या अपेक्षेने पाहतो ते आदरणीय गडकरी साहेब मी आत्ताच साहेबांच्या कानावर घालत होतो की शिवसेना प्रमुखांनी गडकरी साहेबांचं नाव रोड करीत युती सरकारच्या काळात ठेवलेलं होतं आणि कामाचा झपाटा कामाचा आवाका मला वाटतं की गडकरी साहेबांच्याकडनं आपण शिकलो पाहिजे माननीय शिवसेना प्रमुखांचं जे एक ब्रीद होतं आय लाईक पीपल हू गेट्स वर्क डन आणि तेच ब्रीद आजही साहेबांच्या कार्यालयामध्ये दिल्लीच्या कार्यालयामध्ये ते श्लोगन त्यांनी ते त्या ठिकाणी लावलेलं आहे आणि त्या झपाट्याने डिसिजन मेकिंग आ, मी जेव्हा साहेबांच्या कार्यालयामध्ये दोन तीन वेळेस जाण्याचा मला प्रसंग आला तर तीन चार सिस्टीम मध्ये त्या ठिकाणी कामकाज करण्याची त्यांची पद्धत आहे इथलं कामकाज झालं त्यांचा जो विषय असेल तो संपला की ताबडतोब दुसऱ्या टेबलला जाणार तिकडं ऑलरेडी ज्यांचा काही विषय असेल ते रेडी असतात आणि विषय समजून घेतल्याच्या नंतर ताबडतोबीने जागेवर निर्णय करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं हे कार्य आदरणीय गडकरी साहेबांनी आणि शेती क्षेत्रामध्ये सुद्धा आपण आता बघितलं आहे की या ठिकाणी एक भरीव कार्य या ठिकाणी साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो आ, मला वाटतं की खऱ्या अर्थाने आपल्याला राज्यपाल महोदय आणि आपल्याला या ठिकाणी ऐकायचं आहे आणि म्हणून जास्तीचा वेळ न घेता आज साहेब आपण बघितलं असेल की आज ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पदवी प्रदान करण्यात आलेली आहे त्या सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींचं मी अभिनंदन करतो त्यांनाही आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो तुमचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं भरभराटीचं निरोगी जावं आणि एक विनंती मात्र मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने करणार आहे की आपण कुठंही जा कोणत्याही क्षेत्रामध्ये तुमच्या कष्टातून तुम्ही मोठे व्हा परंतु ज्या कृषीमधनं आपण शिक्षण घेऊन बाहेर पडलेले आहात तुम्हाला जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा या कृषी क्षेत्राशी संबंधित असलेल्या विषयांना एक स्नेहपूर्वक आपण त्या ठिकाणी बघावं आणि त्या ठिकाणी कृषी क्षेत्राला न्याय देण्याचंही काम तुम्ही भावी आयुष्यामध्ये करावं कारण साहेब आम्ही पाहतो की कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून जर हजार विद्यार्थी पास आऊट झालेले असतील तर दहा ते पंधरा टक्के फक्त विद्यार्थी कृषी क्षेत्राशी संबंधित कामामध्ये असतात प्रशासनामध्ये जर आपण बघितलं तर साधारणतः पन्नास टक्के विद्यार्थी हे कृषी क्षेत्र घेऊन पुढे त्या ठिकाणी गेले चांगली गोष्ट आहे त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन आहे परंतु त्याही क्षेत्रामध्ये काम करीत असताना आज शेतकरी राजा ज्यांना आपण अन्नदाता बोलतो महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब शेतकऱ्यांच्या प्रती संवेदना व्यक्त करीत असताना शेतकऱ्यांना अन्न देवता म्हणून संबोधतात या अन्नदेवत्याच्यासाठी जे जे करणं आपल्याला शक्य आहे ते आपण करावं अशा प्रकारची मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना विनंती करेन पवार साहेबांनी राजकीय जीवनामध्ये काम करीत असताना सहकार आणि जिल्हा परिषदपर्यंत महानगरपालिकांच्यापर्यंत पन्नास टक्के आरक्षण हे महिलांच्यासाठी त्या ठिकाणी राखून ठेवलेला आहे साहेब कृषी विद्यापीठांमध्ये साधारणतः तीस टक्के जागा ह्या किमान ह्या विद्यार्थिनींच्यासाठी आहेत मला अतिशय नम्रतेने सांगायचं आहे की तीस टक्के जरी किमान जागा असल्या तरी आज कृषी विद्यापीठांमध्ये पन्नास टक्के ह्या जागा विद्यार्थिनींनी प्रवेश त्या ठिकाणी घेतलेला आहे हे नमू नमूद करताना मला अतिशय आनंद होतो पन्नास टक्के विद्यार्थिनी या महिला आहेत विद्यार्थिनी आहेत परंतु आता आपण बघितलं असेल की पदवी प्रदान करीत असताना सत्तर टक्के बाजी ही माझ्या भगिनी विद्यार्थिनींनी त्या ठिकाणी मारलेली आहे आणि म्हणून महिला आणि विद्यार्थिनींचंही ही मोठं योगदान आपल्या या कृषी विभागामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे आहे साहेब कृषी विभागामध्ये काम करीत असताना मला माहिती आहे की अनेक समस्या आहेत परंतु आपल्यासारख्या सर्व ज्येष्ठ नेत्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही कामकाज करण्याचा प्रयत्न करतो आहोत छोटे छोटे आम्ही खूप गोष्टींच्या माध्यमात शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण कसं होईल त्याची प्रगती कशी साध्य करता, करता येईल या दृष्टिकोनातून कामकाज करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत सिंगल पेज ॲप्लिकेशन एका पानावर जर अर्ज केला तर परत शेतकरी बांधवांना वारंवार अर्ज करावे लागणार नाहीत त्याच्यापासून तर रासायनिक खतांच्या मध्ये सेव्हिंग कसं करता येईल सेंद्रिय शेतीला प्राधान्य कसं देता येईल प्रक्रिया उद्योगांवर फोकस कसा करता येईल यासाठी आम्ही स्वतंत्र अधिकाऱ्यांची निर्मिती करून त्या ठिकाणी त्यांच्यावर त्या जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या आहेत हे पण मला नम्रतेने या ठिकाणी सांगायचं आहे शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला माल थेट ग्राहकापर्यंत कसा पोहोचवता येईल याचं विक्री व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने कसं करता येईल त्याही आता आम्ही स्वतंत्र विंग त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे आपल्याला माहिती आहे की राहुरी कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून अनेक क्रांतिकारी संशोधन आणि चारी कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून कमी अधिक प्रमाणात चांगलं काम त्या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची जी प्रगती आहे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र हे भाजीपाला फळांमध्ये एक्सपोर्ट देश पातळीवर एक क्रमांकाचं जे आपलं राज्य आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे आपल्या कृषी विद्यापीठांचा मोठा वाटा आहे हे नमूद करताना मला आनंद या ठिकाणी आहे अर्थात आणखी मोठ्या अपेक्षा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आणि जनतेच्या आपल्या विद्यापीठांकडनं त्या ठिकाणी निश्चितपणे आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये हो आत्ताचं आदरणीय गडकरी साहेबांनी काही चांगल्या सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत एक संशोधन जर पुढं आलं तर मला वाटतं की देशाच्या राज्याच्या शेतकरी बांधवांच्या जीवनामध्ये बदल हो करू शकतो आणि म्हणून असे काही क्रांतिकारी निर्णय आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी करावे लागतील आणि साहेब आम्ही त्याचं निश्चितपणे पालन कर हे मी नम्रतेने आज या ठिकाणी सांगतो आजच्या या मंचा फायदा घ्यात कारण आदरणीय साहेब पण आहेत महामहीम राज्यपाल महोदय पण आहेत आणि गडकरी साहेब पण इकडं आहेत तर माझ्या पण काही मागण्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आहेत साहेब माझी आपल्याला विनंती आहे की विमा योजनेच्या संदर्भामध्ये काही गांभीर्यपूर्वक बदल करावे लागतील किंबहुना त्याच्यामध्ये काय तो योग्य ते निर्णय करावे लागतील या संदर्भामध्ये आपण वेळ द्यावा आम्ही आमच्यासमोर तुमच्यासमोर त्याची मांडणी करू आणि त्या संदर्भामध्ये आपण मार्गदर्शन करावं अशी माझी विनंती आहे पवार साहेबांना माझी विनंती आहे की करोनामुळे जगाच्या पाठीवर जे काही आर्थिक फटका बसला देशाला बसला राज्यालाही बसला परंतु विद्यापीठांमध्ये साहेब आमचा स्ताप आता कमी आहे आणि म्हणून या स्तापच्यासाठी आणि विद्यापीठांना संशोधनाच्यासाठी निश्चितपणे आम्हाला काही निधीची त्या ठिकाणी आवश्यकता आहे आणि आम्हाला तो मिळवून देण्याच्यासाठी आपण सहकार्य करावं अशी माझी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे मला वाटतं की आ, आज राज्यपाल महोदय आमच्या विद्यापीठाचे प्रमुख आहेत आ, राज्यपाल महोदयांना माझी विनंती असणार आहे की आपणही मराठीमधनं कामकाज केलं परंतु हाच पॅटर्न महाराष्ट्राच्या सर्व विद्यापीठांच्या कामकाजामध्ये मराठीमधनं कामकाज व्हावं आज हा पदवीप्रधान सोहळा होत असताना सुद्धा हे सर्व कामकाज आपण मराठीतन पंच्याहत्तर टक्के मराठीतनंच केले परंतु इतर ठिकाणी काही इंग्रजीमधनं होत आहे तर ते मराठीत शंभर टक्के कामकाज व्हावं असे पण आदेश आपण त्या ठिकाणी करावा आणि आमचा देश आज पंच्याहत्तरवं वर्ष अमृत महोत्सव वर्ष त्या ठिकाणी साजरा करतो आहे निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा आणि या अमृत महोत्सवाच्या सा निमित्ताने साहेब आम्ही इंग्रज तर गेले आमच्या अनेक क्रांतिकारकांनी लढा दिला आपल्या भारताला स्वतंत्र केलं परंतु त्यांच्या काही ज्या कार्यपद्धती होत्या आता आज आम्ही हा ड्रेस घालून अतिशय अवघडल्यासारखं त्या ठिकाणी होतं आहे ही तर चांगली गोष्ट आहे की भगवा आहे त्याच्यामुळे आज आपण सगळ्यांनी हा प्रदान केलेला आहे परंतु याच्यामध्येही काय आमचे देशाची आमच्या राज्याची जी काही संस्कृती आहे जी काही वेशभूषा असेल अशा जर गाईडलाईन्स आम्हाला जर दिल्या तर मला वाटतं की या जोखाडातनं पण आम्हाला त्या ठिकाणी मुक्त होता येईल या संदर्भामध्ये पण आपण निश्चितपणे विचार करून निर्णय करावा आणि त्याची अंमलबजावणी येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही निश्चितपणे करू मी परत एकदा आपलं सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो दीपावलीच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र